आपल्याला जेव्हा गावाला जायचं असतं तेव्हा इस्त्री केलेल्या शर्टना घडी घालणं किती अवघड असतं, तर चला आज आपण एक सोप्या पद्धतीने शर्टला कशी घडी घालायची ती पाहूया. पुठ्ठ्याच्या मदतीने आपण एक शर्टला घडी घालायचं एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तर ह्याची जी लांबी आहे ही 30 सेंटीमीटर आहे. 30 बाय 75 सेंटीमीटरचा एक असा पुठ्ठा एक आहे, सेम तसाच दुसऱ्या बाजूला एक आहे. 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटरच्या आतमध्ये दोन आहेत आणि इकडे जर आहे हा पण 30 बाय 10 किती आहे. तर अशा प्रकारे 1 2 3 4 5 पुठ्ठ्याच्या तुकड्याच्या मदतीने फार छान आपल्याला शर्टला घडी घालतात. हे इस्त्री केलेलं शर्ट आहे. शर्ट असं आपल्याला उलटं करून ठेवायचं आहे मध्यभागी. हा पुठ्ठ्याचा जो मध्यभाग आहे त्या मध्यभागी आपल्याला ठेवून द्यायचा आहे. असं झाल्यानंतर आता आपल्याला हा एक साईडचा जो पुठ्ठा आहे मोठा वाला तो आतमध्ये असा फोल्ड करून घ्यायचा आणि हा एक्स्ट्रा वाले बाजू वरच परत हा उलगडून घेऊया. तर एक आपल्याला एक साईडची बाजू अशी फोल्ड झालेली दिसते, असंच आपल्याला दुसऱ्या साईडला फोल्ड करायचं आहे. हे परत हाताचा जो भाग आहे तो पलीकडे करूया आपण. तर दुसऱ्या साईडचे पण आपल्याला फोल्ड झालेले दिसेल. तर अशा प्रकारे हे फोल्ड झालेलं दिसेल. आता खालनं एक छोटी घडी जी आहे ती एक घडी मारायची आपल्याला एक, आणि ही सर्व असेंब्ली उचलून आता आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करायचं. आता ही झाली तुमच्या शर्टला व्यवस्थित घडी. जशी आपण शर्टची घडी घातली तशी आपल्याला टी शर्टची घडी घालता येईल का? चला तर आपण पाहूया टी शर्टची पण घडी आपल्याला फार मस्त घालता येते. सुरुवातीला असं टी शर्ट उलटं करून ठेवूया. असं उलटं केल्यानंतर परत आपल्याला शर्टला जशी आपण घड्या घातल्या तशाच घड्या घालायच्यात. असं खालनं एक बाजू आणि दुसरी बाजू उचलून पूर्ण वरच्या साईड. तर फार मस्त अशी आपल्याला घडी टी शर्टला पण घालता येते. चला तर आपण एक वेगळ्या पद्धतीने शर्टला घडी कशी घालायची ते बघूया. ह्या शर्टची जा मध्यभाग आहे तिथे आपल्याला धरायचं आहे आणि जिथनं आपल्याला टी शर्ट फोल्ड करायचं आहे त्या एक एंडला धरायचं आहे आणि हा एंड इकडच्या एंडला असं मॅच करायचा आहे आणि मध्ये धरलेली बाजू बाहेर ओढायची अशी. तर असं बाहेर ओढल्यानंतर फार मस्त तुम्हाला टी शर्टला अशी घडी घालता येते. अशा प्रकारे आपल्याला इस्त्री केलेल्या शर्टच्या पटापट घड्या घालता येतात. आहे का नाही सोपी पद्धत? आता हे आपण फोल्ड करूया, त्यानंतर हे असं, आता आपण हे फोल्ड करूया आणि हे असं, त्यानंतर परत असं, त्यानंतर परत असं. गुड. आता हे असं फोल्ड करूया, आता हे असं फोल्ड करूया आणि आता आपल्या शर्टची घडी झाली आहे.